दळभद्री सरकारच्या विरोधात तीव्र निषेध, रास्ता रोको। राष्ट्रवादी काँग्रेसने काढली जलसंपदा मंत्री यांची प्रेतयात्रा। जलसंपदा मंत्री जिल्ह्यातील असूनही महाजन यांनी जाहीर 1300 कोटी निधी देण्याचे आश्वासन पाळले नाही, म्हणून नामदार गिरीश महाजन जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। पाडळसे धरणासाठी 11 दिवसांपासून जनआंदोलन सुरू असूनही शासनाने यंदाच्या बजेटमध्ये तुटपुंजी तरतूद पाडळसे धरणासाठी केली। पाडळसे धरणासाठी 11 दिवसांपासून जनआंदोलन सुरू असूनही शासनाने यंदाच्या बजेटमध्ये तुटपुंजी तरतूद पाडळसे धरणासाठी केली, म्हणून तालुक्यातील नागरिकांची नाराजगी झाली। शासनाने धरणासाठी भरघोस निधी द्यावा या मागणीसाठी घोषणाबाजी करीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुतळ्याचे दहन केले गेले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सचिन पाटील, मुक्तार खाटीक, अनिल शिसोदे, प्राध्यापक सुरेश पाटील, भागवत पाटील, सुनील शिंपी, भिकन मालपुरे, विकास पाटील, उमेश सोनार, बापू कोळी हे कार्यकर्त्यांसह उपस्थित होते। महावॉइस न्यूज साठी अजय भामरे, अमळनेर।